नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री व महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी ऋता दोरगुळे हिचा आतापर्यंतचा जीवन प्रवास पाहूयात। ऋताचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथे 12 सप्टेंबर 1994 झाला। कोकणातील रत्नागिरी हे ऋताचे मूळ गाव असले तरी ऋता लहानपणापासूनच मुंबईमध्ये राहते। ऋताच्या आई वडिलांचे नाव दिलीप दुर्गुळे व नीलिमा दुर्गुळे असे आहे। शिवाय ऋग्वेद दुर्गुळे हा ऋताचा लहान भाऊ आहे। ऋताची उंची 5 फूट 2 इंच असून वजन 56 किलो आहे। तसेच ऋताच्या डोळ्यांचा रंग हिरवळ तपकिरी आहे। ऋताने नुकतेच 24 जानेवारी 2022 हिंदी मालिकेमध्ये दिग्दर्शक असणाऱ्या प्रतीक्षा हा याच्याशी साखरपुडा संपन्न केला व लवकरच ऋता आणि प्रतीक विवाह बंधनात अडकणार आहेत। ऋताचे शालेय शिक्षण मुंबई येथेच पूर्ण झाले व ऋताने मुंबईतील माटुंगा येथील रुईया कॉलेजमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले। आता आपण ऋताच्या अभिनय करिअरविषयी जाणून घेऊया। अभिनयाचे कोणतेही बाळ कडू नसताना ऋताने कॉलेजमधील नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करायला सुरुवात केली व यामुळेच अनेक ऑडिशन्सनंतर ऋताने पुढचं पाऊल या 2012 सुप्रसिद्ध मालिकेमध्ये सहदिग्दर्शन केले व यानंतर ऋताला 2013 दुर्वा या लोकप्रिय मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका मिळाली। त्यानंतर ऋताने 2017 फुल पाखरू या सुप्रसिद्ध मालिकेमध्ये वैदेही नावाची भूमिका साकारली। या मालिकेमुळे ऋता घराघरात पोहोचली व महाराष्ट्राची लाडकी क्रश म्हणून प्रसिद्ध झाली। यासोबतच ऋता दादा एक गुड न्यूज आहे या लोकप्रिय नाटकामध्ये मुख्य भूमिका निभावत आहे। ऋताने स्ट्रॉबेरी शेक या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा काम केलेले आहे व पुढील काही महिन्यांमध्ये ऋताचा अनन्या हा मराठी चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे। 2021 ऋताने ड्युएट या वेब सिरीजमध्ये सुद्धा काम केले होते। यासोबतच सिंगिंग स्टार या मराठी रियालिटी शोचे सूत्रसंचालनसुद्धा ऋताने केले होते। सध्या ऋता झी मराठीवरील मन उडू उडू झालया या मालिकेमध्ये दीपिका नावाची मुख्य भूमिका निभावत आहे। ऋताच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत। त्यापैकी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा 19व्या संस्कृती कला दर्पणाचा महत्त्वाचा पुरस्कारसुद्धा ऋताला मिळाला आहे। ऋताची इतर आवड पाहता ऋताला फोटोग्राफी व डान्स करायला खूप आवडते। तर असा होता ऋता दुर्गुळेचा आतापर्यंतचा प्रवास। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास मराठी मनोरंजन चॅनलला नक्की लाईक, कमेंट्स, शेअर व सबस्क्राईब करा।